subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. इसमें हम मौजूद हैं एपीएमसी आलू प्याज बाजार में। आप देख सकते हैं यहाँ पर सैकड़ों गाड़ियाँ आलू प्याज की आई हुई है, वहीं मथाड़ी कामगारों ने स्ट्राइक दे दिया है। अब स्ट्राइक में ये पता चल रहा है कि पिछले कई सालों से वो लोग मुद्दा उठा रहे हैं कि लगातार एपीएमसी बाजार में 50 किलो से अधिक की गोनियाँ नहीं उठाएंगे, इसीलिए उनका ये स्ट्राइक है। वहीं आज मथाड़ी कामगारों ने और नरेंद्र पाटिल ने एपीएमसी प्रशासन को घेर लिया है, वहाँ पर धरना प्रदर्शन करने बैठे हुए हैं। आपको दिखा रहे हैं हम कि किस तरह से यहाँ पर देख सकते हैं गाड़ियाँ यहाँ पर खड़ी हुई हैं, सैकड़ों गाड़ियाँ हैं आलू प्याज की। वहीं किसानों का मानना है कि आने वाले समय में काफ़ी समस्याओं का सामना उन्हें करना पड़ सकता है। वहीं व्यापारियों का मानना है कि किसान दूर दराज से आए हुए हैं, वहीं 50 किलो से अधिक गोनियाँ आ रही हैं, जिसमें ऐसी समस्या देखने को मिल रहा है। अब यही आरोप प्रत्यारोप एपीएमसी बाजार में चल रहा है। अब देखना ये होगा कि आने वाले समय में 50 किलो गोनी को लेकर क्या कुछ निर्णय सरकार लेती है। वहीं इनका आरोप है कि प्रशासन ने 50 किलो का जीआर निकाला है, लेकिन उसका उल्लंघन लगातार हो रहा है एपीएमसी बाजार में। आइए मिलते हैं इन लोगों से जिन्हों की जो समस्याएँ हुई और क्या कुछ कहना है इनका। जरूर शुरू करूँगा। केंद्र सरकार आणि राज्य सरकार ने 50 किलोपेक्षा जास्त वजनाचा माल हा माथाडी कामगार काम करणार नाही याचा अशा प्रकारचा जीआर त्या ठिकाणी काढण्यात आला। 2019 पासून कांदा बटाटा मध्ये जास्त वजनाचा माल खाली होणार नाही अशा प्रकारचे वेळोवेळी पत्रव्यवहार माथाडी कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आलं होतं। सदर कोरोनाच्या महामारीमुळे थोडंसं या ठिकाणी दिरंगाई झाली, परंतु प्रशासनाने आणि व्यापारी प्रतिनिधी या ठिकाणी लक्ष घातलं नाही। आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये आंदोलन सुरू केलं आणि आंदोलनाच्या नंतर राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बैठक घेतली आणि राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आणि तशा प्रकारचं परिपत्रक त्या ठिकाणी काढलं। परिपत्रक काढल्यानंतर काही प्रमाणामध्ये वजन कमी झालं, किंबहुना काही दिवशी तर 5 गाड्या यायला लागल्या। अचानक मागच्या आठवड्यामधून 46 गाड्या या जास्त वजनाच्या त्या ठिकाणी आल्या। माथाडी कामगारांनी भूमिका फार स्पष्ट केली, गाडी त्या ठिकाणी उभी करण्यात आली आणि व्यापाऱ्यांनी लोकांचे दिशाभूल करण्याचा एक व्हिडिओ जाहीर केला, ज्यामध्ये माथाडी कामगारांच्या अडमुठी भूमिकेमुळे शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी नुकसान होत आहे। आणि म्हणून आज आम्ही स्वतः बाजार समितीमध्ये या ठिकाणी कांदा बटाट्याचे सर्व माथाडी कामगार वारणार या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। ज्या व्यापाऱ्यांचं पंचनामा बाजार समितीने केलेलं आहे, जास्त वजनाचा माल आणत्या जाणीवपूर्वक त्यांच्यावरती कारवाईची नोटीस करा। भाजीपाला मार्केटमध्ये त्या ठिकाणी कांदा बटाटा त्या ठिकाणी खाली उतरला जातो, त्याच्याबद्दल ताबडतोब त्या ठिकाणी बंद झाला पाहिजे। आणि जे बाजार समितीचे नियमावली आहे त्या नियमावलीच्या आतमध्ये काम झालं पाहिजे। आणि म्हणूनच आज आम्ही या ठिकाणी आंदोलनामध्ये आहोत। जे व्यापारी पुढारी होते, ज्यांनी जास्त करून संघटनेचं माथाडी कामगारांच्या नावाचा दुरुपयोग केला आणि माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे आम्ही मार्केट बंद करतोय अशा सांगणाऱ्या व्यापारी असोसिएशननी त्या ठिकाणी ताबडतोबपणे परिपत्र काढावं आणि बाजार समिती जर चालू ठेवणार असतील ते तर त्यांनी तसं जाहीर करावं। नाही, हे आंदोलन आमचं कांदा बटाट्याचंच आहे, त्याच्यामुळे कांदा बटाटा मार्केट बंद आहे। परंतु लवकरच दुपारपर्यंत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे हालचाली झाल्या नाही तर नक्कीच बाकीचे मार्केटचे कार्यकर्ते आता हळूहळू मार्केटमध्ये या ठिकाणी यायला लागलेले आहेत। यदा कदाचित जर हे आंदोलन गांभीर्याने घेतलं नाही तर 5 मार्केट आम्ही या ठिकाणी बंद करू। सचिवांची भूमिका जी आज आहे ती भूमिका त्यांनी मागच्या 1-1.5 महिन्यापूर्वीच घेतली पाहिजे होती। तुम्ही पंचनामे करतात, मग त्या व्यापाऱ्याने का नोटीस पाठवत नाही? आज आम्ही आंदोलन केल्यामुळे जी तुम्ही भूमिका घेताय ती भूमिका अगोदरच घेतली पाहिजे, पण त्या भूमिकेबरोबर अजूनही काही जी आर त्यांनी काढणं गरजेचं आहे। हे माथाड्यांतर्फे आंदोलन चालू आहे 50 किलोपर्यंत, 50 किलो झाला पाहिजे। ते गव्हर्नमेंटचा कायदा आहे 50 किलोचा, आणि 50 किलोच्या वरती जे जास्त वजन येतं 60-70 पर्यंत, तर प्रत्येक माथाड्याला
मणकेला त्रास होतो, ह्याच्यामुळे हे आंदोलन चालू आहे। आमचे 50 किलोच झालं पाहिजे, हा गवर्नमेंटचा नियम आहे, त्या नियमाप्रमाणे 50च किलो झालं पाहिजे। आजचं आंदोलन हे पहिलं व्यापाऱ्यांनी बंदचं ठरवलं होतं, नंतर सांगितलं व्यापाऱ्यांनी बंद नाही, बंद चालू केलं मार्केट, त्याच्यानंतर अचानक माथाडी कामगारांनी अचानक आज बंद केलं। 50 किलोचं त्यांचं अथॉरिटी, ते 50 किलोच्या वर नाही पाहिजे, पण शेतकऱ्याचं हे काय आमच्या हातात नाही, 50 किलो आम्ही काय स्वतः भरायला जात नाही, तिथं 50 किलो जो माल लागतो शेतकरी भरतात, शेतामध्ये त्यांच्याकडं गाड्या पण बैलगाड्या पण जात नाही, एवढं खेडेगावातून तो माल येतो, प्रत्येक शेतकऱ्याकडे काटा नसतो, मग 2-5 किलो त्याच्यात ते एक्स्ट्रा वजन येतंच, काटा करून प्रत्येक शेतकरी इतका गरीब आहे, तिथं अडचणी येते, त्यालाच माहिती काय कसा पिकवतो, काय होतं काय नाही, ते इथं निसर्गाला तोंड देऊन सगळं करून वातावरण असं गढूळ, कधी पाऊस येतो कधी धुकं पडतं, ह्या सगळ्या वातावरण निर्मिती करून कसा तरी तो माल पिकवतो, त्याचं इथं येऊन आता सकाळी शेतकरी 2:30 वाजता आलेले इथं, त्याचा अजून माल खाली झाला नाही, हा माल सडला बिडलायची जबाबदारी कोण घेणार? आम्ही स्वतः माल भरायला जात नाही, आम्हाला वाटतं 50 किलो जेवण यायला पाहिजे, पण आम्ही स्वतः थोडं भरायचो, आमच्याकडे शेतकरी माल घेऊन येतात, त्याच्यामुळं हा ट्रबल नाही झाला पाहिजे। इथं शेतकऱ्यांना सगळ्या व्यापाऱ्यांनी किंवा माथाडी कामगारांनी सगळ्यांना समजून उमजून त्याच्यात काहीतरी योग्य मार्ग निवडला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आज पूर्ण मार्केटमध्ये 350 गाडी बॅलन्स, 200 गाडी कांदा आहे, 100-125 गाडी बटाटा, सगळं मार्केट स्टॉप आहे, एकही गाडी खाली झालेली नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं याच्यात फार शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान आहे। याचे शेतकऱ्याला कोण वाली नाही। आमच्या तर्फे काय आम्ही सांगतो शेतकऱ्यांना, प्रत्येकाला रिक्वेस्ट करतो 50 किलो उद्या, शेतकरी 50 किलो भरायचा प्रयत्न करतो, पण माल वल्ला हा माल वाळलेला नाही, वल्ला माल आहे, वल्ला माल जरी 50 किलोच्या बॅगमध्ये तुम्ही भरला तरी त्याचं साधारण वजन 50-55 किलो भरतं, शेतकऱ्याकडे जवळ काटा नाही, तिथं प्रत्येक शेतकरी लहान लहान शेतकरी कोणच्या 40 गोण्या कोणच्या 50 गोण्या त्यांच्याकडे काटा नाही, त्यांची जी मागणी आहे ना ती फिट अशी 50 किलोची ते अवेलेबल होणार नाही, हे 2-5 किलो वाढ येणार ते त्यांनी ॲक्सेप्ट करून हे कामकाज चालू करावं अशी आमची इच्छा आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याचं झालेलं हे होणारं नुकसान टळेल, शेतकऱ्याला करोडो रुपयाचं आजच्या मितीला शेतकऱ्याचं करोडो रुपयाचं नुकसान होणार आहे। 50 किलोचं आम्हाला एवढं लांबून यायचं म्हणल्यानंतर 50 किलो ते परवडत नाही ना, आणि भाडं आमचं 120 गुणीप्रमाणे घेतो म्हणजे आम्हाला परवडत नाही, ते कमीत कमी आता 50-55 कमीत कमी 60 किलो तरी पाहिजे ना, शेतकऱ्याला परवडतच नाही, तसं भाडं 120 द्यायचं म्हणलं नाही परवडत शेतकऱ्याला, मग तसे कमीत कमी भरती बी तशी पाहिजे ना, काय करायला पाहिजे मार्केट शेतकऱ्यांनी आज काय करायचं इथं किसान म्हणून तुम्हाला काय समस्या होत आहेत? आज मार्केट बंद आहे, मार्केट बंद आहे मग शेतकऱ्याचे पूर्ण नुकसान आहे, प्रशासनाला काय आव्हान आहे तुमच्या? बरं आम्ही एवढं लांबून आलो जेवायचं काय बाई, इथं कांदा नाही गेलो, कांद्याची अवस्था काय आमच्या, कांदा घेऊन आलेलो आहे श्रीवंदा तालुका ना अहमदनगर जिल्हा। किती गाडी आली आहे? आमच्या जवळ 6-7 गाड्या आलेल्या आहेत तिकडून श्रीवंदावर, काहीच नाही गेलं, तशाच गाड्या उभ्या आहेत, करणार आहे आम्ही आता तसेच राहणार, काय करणार, जोपा खाली होत नाही तोपर्यंत भेटत नाही, तोपर्यंत बाजार बी उतारते, शेतकऱ्यांना फाशी घ्यावं लागेल असं केलं, काय करणार शेतकऱ्यांनी, काय शेतकऱ्यांना आम्हाला बाजारचा कांद्याला चांगला पाहिजे, परत असे जर असे जर थांबवलं तर शेतकऱ्याचे नुकसान किती, कांदा हमी भाव पाहिजे। कांदा घेऊन आलो आहे रात्री मी, ते 12:30 आलो आहे रात्री, आता सकाळी आमच्या गाड्या 8:30-8:30 खाली होतात दरवेळेस आम्ही येतो त्यावेळेस, पण ह्यावेळेस आता माल तो आतमध्ये 6:30 भीती निर्माण झाली, गाडीत आम्ही जवळपास 250 पीस उभरली, नाही 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 ना, आता शनिवारी आम्ही शुक्रवारी ज्यावेळेस इथल्या व्यापाऱ्याला विचारलं वाबळेंकडे कांदा असतो किंवा सोमवारी बंद आहे का, त्यांनी आम्हाला कल्पना दिली की मार्केट चालू आहे काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही गोणी भरता आणि 50 किलोच्या आतमध्ये भरा, तर आम्ही 49 किलोच्या आसपासच गोणी भरली, दरवर्षी आणायचो तर 52-53 किलोच्या आसपास आणायचो, पण ह्यावर्षी 50 किलोच्या आतमध्येच गोणे आणलेत, तरी पण अशी परिस्थिती म्हणजे शेतकऱ्यांनी करायचं काय, एकदा आता आम्ही 3.5 महिने कांदा विकवायचा, 1 एकरात 50 पीस विकावायची, आता शुक्रवारी मार्केट झालं 33 रुपये 32 रुपये, आज जर आता दुपारी 1-2 वाजले तर मार्केट होईल 25 रुपये, असंच मार्केट होणार ना, म्हणजे शेतकऱ्याला 7 रुपये शेतकऱ्याचा तोटा, यात जे हमाले त्यांचा काय तोटा आहे, व्यापाऱ्यांचा काय तोटा आहे, हा तोटा कोणाचा आहे, सगळा शेतकऱ्यांचाच आहे ना, याची जबाबदारी कोण घेतच नाही। आता आम्ही पाटील साहेबाला जाऊन भेटलो शेतकरी आम्ही, तर पाटील साहेब काय म्हणले, ज्येष्ठ विषयात व्यापारी आहेत त्यांना घेऊन या तुम्ही, आता आम्ही व्यापारी गोळा करून घेऊन शेतकऱ्यांना तिथे जायचं का, युनियनचे अध्यक्ष त्यांच्यापर्यंत गेलतो ना आम्ही शेतकरी, ते बोलले व्यापाऱ्यांना घेऊन या तुम्ही,
आता कोणता व्यापारी घेऊन जायचा आम्ही त्यांच्यापाशी? आम्हाला काय माहिती आहे कोण व्यापारी आहे म्हणून? जर आम्हाला सांगितलं असतं बंद, तुम्ही महिनाभर बंद ठेवा ना, भेटूनच देत नाही पोलीस, नाही भेटूनच देत नाही आम्ही, डायरेक्ट पाटील साहेबाला भेटलो। आता हे मार्केट कुणावर चालतं? व्यापाऱ्यांवर चालतं का ह्या म्हणजे माताडीवर चालतं का शेतकऱ्यांवर चालतं? हा पण मोठा प्रश्न आहे ना। व्यापारी, मथाड़ी और नेता अपनी अपनी बातों को रखते हुए प्रशासन के ऊपर आरोप प्रत्यारोप लगा रहे हैं। अब देखना ये होगा कि इस तरह की समस्या कब तक बनी रहती है। वहीं आज एपीएमसी कांदा बटाटा बाजार बंद है। वहीं नरेंद्र पाटिल ने दावा किया है कि आने वाले समय में पांचों मार्केट को बंद करने की उन्नति करेंगे। वीडियो ने संदेश रेनो के साथ पंकज बेनवंशी की रिपोर्ट, आवाज़ टुडे, नवी मुंबई। Subscribe to Awaaz Today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.